हॅलो फ्रेंड्स, इथे मी या कढईमध्ये एक पळी तेल घातलं आहे. कढई गरम आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर मी ही भिजवलेली आणि मोडलेली मटकी घातली आहे. ही मी घरीच भिजवलेली मटकी आहे. त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलं आहे आणि याला आपण मीडियम गॅसवरती छान भाजून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याला आपण मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं छान फ्राय करून घेणार आहोत. ती व्यवस्थित भाजली पाहिजे. फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा. बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर इथे आता मटकी छान भाजली आहे, तिला पूर्ण व्यवस्थित हळद आणि मीठ लागलेलं आहे. याच कढईमध्ये आपण घालणार आहोत परत एक पळी तेल. फ्रेंड्स, इथे मी मटकीची भाजी बनवते आणि ही झटपट होणारी पण खूप टेस्टी अशी भाजी आहे, मराठवाडा स्पेशल आहे. तर हे तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे घातलेत. मोहरी आणि जिरे छान तळले. त्याच्यानंतर कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान तळतळला आहे. मग मी याच्यामध्ये ठेचून घेतलेला ताजा असा लसूण घातला आहे. इथे अद्रक लसूण पेस्टचा वापर नाही केला आहे. आणि इथे मी मीडियम साईजचा एक कांदा उभा कट करून घेतला आहे आणि तो याच्यामध्ये घालणार आहोत आपण. आणि कांदा लाल करायचा नाही आहे, तो फक्त थोडासा फ्राय करायचा आहे. मटकीमध्ये कांदा असाच छान लागतो, तो खूप लाल केला की टेस्ट येत नाही चांगली. तर बघा, इतपतच हा कांदा मी फ्राय केला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट, जे तिखटवालं आहे. आणि तिखट मी तर थोडंसं जास्त वापरणार आहे, जेणेकरून मटकीची भाजी अशी गोडसर लागू नये. तर हे तिखट छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो घालणार आहोत. तर इथे आम्ही मीडियम साईजचा टोमॅटो एकदम बारीक कापून घेतला आहे, तो याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया. माझा गॅस मीडियम आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर, तेही छान फ्राय झाली की याच्यामध्ये आपण 2-3 चमचे गरम पाणी घालणार आहोत. मी इथे पाणी गरम करून घेतले आणि आपल्या पोहे खायच्या चमच्याने 2-3 चमचे, जेणेकरून मी याच्यामध्ये लाल तिखट घातले ते जळू नये म्हणून मी याच्यात पाणी घातले. आता इथं हे सर्व छान फ्राय झाले, त्यामुळे मी याच्यामध्ये आता ती भाजलेली मटकी घालणार आहे. याच्यातली एकदम थोडीशी मटकी मी ठेवणार आहे, लहान मुलांना भाजलेली मटकी खायला आवडते. तर मी त्यातली मटकी थोडीशी ठेवली आहे आणि हे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपण मटकी फ्राय करून घेणार आहोत. आमच्याकडे ही भाजी अशाच प्रकारे बनते आणि ती अशाच प्रकारे केलेली सर्वांना आवडते. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घातलेत, हे ऑप्शनल आहेत, पण तुम्ही एकदा घालून बघा, खूप छान टेस्ट येते. तुम्ही कच्चे जरी घातले तरी छान लागतात, त्या भाजीबरोबर ते शिजतात. माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी ते घातलेत. तर आता हे सर्व छान फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे मी भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट केलं आहे, तर ते इथे ह्या मोठ्या चमच्याने 2 चमचे घालणार आहे मी. हा असा चमचा आहे माझा. तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला. पण ही भाजी एकदम थोडीशी ग्रेव्हीची करायची, त्याने ती खूप छान होते, खूप टेस्टी लागते. तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. मी पाणी एकदम छान गरम करून घेतलं आहे, जेणेकरून मटकीचं टेम्परेचर डाऊन नाही व्हावं आणि भाजीची तर्री जाऊ नये. तर इथे हे छान पाणी घालून आपण त्याला उकळी येऊ देऊया. आणि इथे उकळी आली, आता मी गॅस कमी करणार आहे, कारण फुल गॅसवर जर भाजी उकळवली तर त्याची तर्री निघून जाते. तर फ्रेंड्स, इथे ही भाजी छान झाली आहे. मटकी एकदम अशी गाळ शिजवायची नाही आहे, कारण ती भाजून घेतली आहे. उकळी आल्याच्या नंतर 5-7 मिनटंच फक्त मटकी राहू द्यायची गॅसवर, नंतर गॅस बंद करायचा आणि आपली भाजी तयार होते. तर फ्रेंड्स, हे थंडीमधलं छान दुपारचं जेवण, झणझणीत मटकीची भाजी, त्याच्यासोबत गरम बाजरीची भाकरी, थोडंसं फरसाण, गाजर, कांदा आणि डाळ भात. ही डिश एकदम भारी आहे आणि तुम्ही ही भाजी चपातीसोबत पण छान लागते, पण विशेष म्हणजे ही बाजरीच्या भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते. याच्यामध्ये भाकरी कुस्करून खायची. फ्रेंड्स, थँक्यू.